नमस्कार, मी वैशाली। स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशालीमध्ये। सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे कोणते व्रत आहे? तर ते म्हणजे एकादशी। या एकादशी व्रताबद्दलच आणि संपूर्ण पूजाविधी आणि याचे महत्त्व याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती पुढे देणार आहे आणि पूजाविधी दाखवणार आहे। हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असतं। भगवान विष्णूंची आराधना करण्याचा हा दिवस मानला जातो। या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो। हिंदू पंचांगानुसार महिन्यातून दोन एकादशी येतात। प्रत्येक महिन्यात दोन, याप्रमाणे वर्षभरात 24 एकादशी येतात। सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते। संपूर्ण वर्षात येणाऱ्या एकादशीला महत्त्व असते। त्यातल्या त्यात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व असते। पण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला देखील तुम्ही तेवढेच महत्त्वपूर्ण समजून त्या दिवशी अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजन नक्की करायचे आहे। कारण या दिवशी उपवास केल्याने अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्तता मिळते, आनंदाचे अनुभव येते आणि ईश्वराचा विचार करण्यासाठी, मोक्षप्राप्तीसाठी योग्य मानसिक शांती मिळते। त्याचबरोबर मुलांची प्रगती आणि चांगले आरोग्य मिळवण्यासाठी सुद्धा हे व्रत केल्याने आपल्याला शुभ फळ मिळतात। पण या दिवशी जर तुम्ही उपवास केले तर खूप उत्तम। पण तर जर तुम्ही उपवास करत नसाल तरी अगदी छोट्या छोट्या या नियमांचे पालन करून तुम्ही या दिवशी, मी दाखवते तुम्हाला, अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजन नक्की करायचे। जसे की आता पहिले नियम की तुम्ही या दिवशी, एकादशीच्या दिवशी, मांस मदिरा याचे सेवन अजिबात घरामध्ये करायचे नाही। काही ठिकाणी तर कांदा आणि लसूणसुद्धा एकादशीच्या दिवशी खाल्ला जात नाही। तर तुमच्या घरात मांस मदिरा या दिवशी बनवायचे नाही आहे आणि या तामसिक पदार्थाचे सेवन तुम्ही अजिबात करायचे नाही। घरात अगदी सात्विक, शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवायचे आहे। या दिवशी श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे सतत जप करायचे आहे। श्रीमद भगवद्गीतेचे पठण केल्याने जन्मजन्मांतातील पापांपासून मुक्तता मिळते आणि अनेक शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि एकादशीनिमित्त अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा कशी केली हे तुम्हाला दाखवते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आपण सर्वप्रथम सामग्री पाहूया। सामग्रीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। या दिवशी बुक्का तुम्ही नक्की विठ्ठलाला लावायचा। हळदी, कुंकू, फुले, तुळशीदल आणि फळ किंवा सुकामेवा घेऊन तुम्हाला पूजेला सुरुवात करायची। तर सर्वप्रथम आपण अभिषेक करणार आहोत। अभिषेक करण्यासाठी तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर एका तांबणामध्ये घेऊन तुम्ही पाण्याने, शक्य असेल तर दुधाने, पंचामृताने अभिषेक घालून घ्यायची आहे। आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून जिथे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही मांडणी करत असाल तिथे तुम्ही मूर्तीची किंवा फोटोची मांडणी करायची आहे। तर दुधाने, पंचामृताने या दिवशी अभिषेक शक्य झाले तर नक्की करा। एकादशी हा श्रीहरिविष्णूंना प्रिय असा दिवस आहे। या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची पूजनाने तुम्हाला विशेष फल प्राप्त होते। आणि अभिषेक करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे जर 108 वेळा जप केले तर एकादशीचे पुण्यफल तुम्हाला नक्कीच मिळेल। तर ओम नमो भगवते वासुदेवाय असे मंत्राचे जप करत तुम्ही अभिषेक करून घ्यायचे पाण्याने, दुधाने, नंतर पाण्याने मूर्ती, फोटो स्वच्छ पुसून तुम्ही जिथे तुम्ही पूजेची मांडणी करणार आहोत तिथे तुम्ही मांडणी करायची आहे। आता इथे मी तुम्हालाही, माझे मंदिर लहान आहे, तुम्ही जसे माझ्या व्हिडिओमध्ये पाहता तशी छोटीशी मांडणी बाजूला, मंदिराच्या बाजूला पाटचौरंगावरती मी मांडणी करून अशी विशेष पूजा करत असते। तर तिथे थोडेसे तांदूळ ठेवून तुम्ही मूर्ती, फोटो तिथे ठेवून घ्यायचा आहे। रुक्मिणी मातेला तुम्ही हळदी कुंकू वाहा आणि विठ्ठलाला या दिवशी तुम्ही एक बुक्का आणून तुम्ही अगदी छोट्याशा डब्बीमध्ये देवघरात ठेवायची आणि विठ्ठलाला तुम्ही या दिवशी नक्की अर्पण करायचे आहे। तुमच्याकडे फूल असेल तर तुम्ही फूल अर्पण करा, वस्त्रमाळा अर्पण करा, काही अलंकार असेल तर ते देवांना अर्पण करा। छान धूप, दीप, नैवेद्य दाखवून तुम्हाला या दिवशी पूजन करायचे। आता नैवेद्याला तुम्ही जर उपवास करत असाल तर उपवासाचे पदार्थ दाखवा आणि जर तुम्ही उपवास करत नसाल तर तुम्ही सुकामेवा किंवा फळ काही असेल तर ते देवासमोर ठेवून भारी पाण्याच्या भरी चौकोनावर ठेवून पाणी फिरवून देवाला नैवेद्य दाखवायचे। या दिवशी तुळशी, तुम्हाला तुळशीपत्र भेटले, मंजुळा भेटले तर तुम्ही देवाला नक्की अर्पण करा। तुम्हाला या दिवशी तोडायचे नाही, आदल्या दिवशी तुम्ही तोडून तुम्ही देवाला नैवेद्य दाखवायचं आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे। आता आरती सोमवार ते शनिवार कोणती आरती करायची? गणपती बाप्पाची आरती तुम्ही दररोज करायची आहे, पण सोमवार ते शनिवार तुम्हाला एक विशेष आरती गणपती बाप्पाच्या आरतीसोबत करायची। याचे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत आणि एकादशीनिमित्त विठ्ठलाची आरती हे तुम्ही नक्की करायची आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही हे एकादशीची पूजा, ही पूजा तुम्ही संपन्न करायची। आता तुम्हाला एक विशेष कार्य या दिवशी करायचे आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमची तुळशीचे पूजन नक्की करायचे। आता तुळस सर्वांच्या घरात असते, त्याचे पूजन तुम्ही दररोज नक्की करत असाल, पण या दिवशी तुम्हाला स्वच्छ तुमचे तुळशी वृंदान असेल, कुंडी असेल, त्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। तिथे छोटीशी रांगोळी काढायची आहे, तिथे उद्बत्ती लावा, एक संध्याकाळच्या वेळेला तुम्ही एक तुपाचा देवा तिथे लावा आणि छान
तुळशीला हळदी कुंकू फूल वाहून तिथे तुम्हाला तुळशीलासुद्धा पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे एकादशीची अगदी साधी सोपी पद्धतीने तुम्ही पूजन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.